भाजप दिशाभूल करणारे ट्रेंड शेअर करून प्रशासनावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करते का? हरियाणा विधानसभा निवडणुकीवरून जयराम रमेश यांचा सवाल. शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळेंनी दिली बोबदेव घाट परिसराला भेट. बोबदेव घाटामध्ये 3 नराधमांनी केला होता तरुणीवर अत्याचार. भाजप अध्यक्ष JP नड्डांनी फोनवरून साधला हरियाणाचे मुख्यमंत्री सैनी यांच्याशी संवाद. हरियाणामध्ये पुन्हा भाजपची सत्ता. श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटेंवर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल. मुरकुटे पोलिसांच्या ताब्यात. हरियाणामध्ये भाजपचा दणदणीत विजय. तिसऱ्यांदा सत्ता स्थापन. विजय मिळाल्यानंतर राज्यभरातील भाजपच्या कार्यकर्त्यांमध्येही जल्लोष. बीडमध्ये जागा वाटपावरून महायुतीत वादाची शक्यता. बीड विधानसभा मतदारसंघावर शिंदेचा दावा. तर इथं राष्ट्रवादीचा आमदार असल्यामुळे दादांच्या राष्ट्रवादीचाही दावा. हरियाणामध्ये काँग्रेसचा दारुण पराभव. परंतु काँग्रेसच्या तिकिटावर उभ्या असलेल्या ऑलिम्पिक कुस्तीपटू दिनेश फोगटचा विजय. मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करा. उद्धव ठाकरेंची पुन्हा मागणी. मुख्यमंत्रीपदाचा कुणीही उमेदवार द्या, मी पाठिंबा देतो असं वक्तव्य. पश्चिम महाराष्ट्रामध्ये पवार महायुतीला धक्का देणार. माजी मंत्री बाळासाहेब पाटील, अनिल देसाई, अभिजित पाटील, रमेश कदम पवारांच्या भेटीला. भगीरथ भालकेंनीही घेतली पवारांची भेट. हडपसरमधून ठाकरे गटाकडून निवडणुकीची तयारी सुरू. सुषमा अंधारेंकडून महादेव बाबर यांची उमेदवारी जाहीर. अयोध्येतील शरयू नदीजवळ महाराष्ट्र भवनाचं भूमिपूजन. मंत्री रवींद्र चव्हाणांच्या हस्ते भूमिपूजन. अजित पवार बारामतीतूनच लढणार असल्याची माहिती. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी दिली माहिती. हरियाणातील निकालानंतर मुंबईत भाजपकडून जल्लोष. फडणवीसांकडून ढोल वाजवत जोरदार जल्लोष. अजित पवारांनी बारामतीतूनच निवडणूक लढण्याची कार्यकर्त्यांची मागणी. बारामतीमध्ये अजित पवारांचा ताफा अडवला.